साला अख्खा लाईफ आपण आपल्या आपल्या घराचं छत बनून राहिलो. बाप गेला तेव्हा काय वय होतं आपलं? फक्त 10 वर्ष. पाठीमागे एक भाऊ, दोन बहिणी सोडून गेला होता बाप. आई चार घरची भांडी घासायची. साला 14 होतोय न होतोय तोच शाळा सोडायला लागली आणि त्या नाक्यावरच्या तोसी भाईच्या गॅरेजमध्ये कामाला लागलो. त्यानं पण साला आपल्याला ठोकून रगडून एकदम तयार केला. तिच्याशी लग्न करायचं म्हणून मग स्वतःचं गॅरेज टाकलं. तेव्हा एकदा तिनं मायेनं हात फिरवला होता पाठीवर. तेव्हा वाटलं की साला चला चला आपली गाडी आली पटरीवर. पण कसलं काय, घंटा गाडी आली पटरीवर. तिथूनच खरं लाईफच्या गाडीनं पटरी सोडली आणि जिंदगीची वाट लागली. आपल्या राबण्याचं कौतुक करणारी आई जेवढी आपल्याला निस्वार्थी वाटते ना, तेवढीच ती जेव्हा तिची सासू म्हणून समोर येते तेव्हा एकदम वेगळी भासते, वेगळी वाटते ती. मालतीशी लग्न करून संसार थाटण्यासाठी जो पैसा कमावला होता ना, तो ज्या बहीण भावंडावरती खर्च केला त्यांना भेटी आता आपल्या या कळवळलेल्या हाताची लाज वाटते त्यांना. आता जवळजवळ 4 वर्ष झाली हातात राखी बांधून. बहिणीकडे गेलो होतो तेव्हा तिच्या क्लास 1 ऑफिसर असणाऱ्या नवऱ्याच्या घरी तिच्या डोळ्यात माझ्याविषयीची लाज दिसली. मग ज्या बहिणीला आपली लाज वाटते तिच्यासमोर आपण राखी बांधण्यासाठी काही घंटा हात पुढे करणार आहे. साली क्षणार्धात सगळी जवळची नाती एकदम भंपक निघाली आणि हे चाळीतले लोक सारे झेंडू, ज्यांना दुसऱ्याच्या प्रॉब्लेम मध्ये नाक खुपसायला ना जाम इंटरेस्ट, म्हणजे हे लोक मला आवडत नाहीत असं अजिबात नाही, पण साला आता आपलं मनच रमत नाहीत. इथून निघून जायची इच्छा होते पण फक्त मालतीमुळे इथं थांबावं लागतंय, तिच्यामुळे अडकून पडलोय मी. जेव्हा ती गॅलरीत येते ना तेव्हा वाटतं साला यास, जिंदगी म्हणजे जन्नत आहे. पण तीही माझ्यामुळेच कदाचित माझ्यापेक्षा जास्त अडकून पडली. कधी कधी वाटतं तिनं निघून जावं आणि जेव्हा ते जायला लागते ना तेव्हा वाटतं की नाही, तिच्याशिवाय जिंदगी थांबून जाते की काय. साला एवढ्या गाड्या आपण रिपेअर केल्या पण आपल्या प्रेमाची गाडी मात्र आपण रिपेअर करू शकलो नाही. आणि कदाचित शकणार सुद्धा नाही. हां.